जे उभे राहिले माणसांना लांबून सुद्धा म्हणतात आप की बार पुन्हा शरद पवार ते आलेले आहेत. मी सातारचा, हे मूळ सातारचे, नांदवळचे, ते म्हणून सातारा सातारा सप्त तारा. आणि आता ह्या सगळ्या तारा हा रोहित हित आहे, त्यामध्ये नुसतं रो नाही हित आहे तो रोहित. आणि त्यामुळं लई पाऊस पडला तेव्हा गोवर्धन वर धरला, आम्हाला काय वाटलं यायला आमचाच हात आहे, पण कृष्णानं करंगळी लावली आणि गोवर्धन वर गेला. कृष्णा आता करंगळी लाव. त्यांच्या आशीर्वादासाठी अनेक युवती युवक आले, पाहिलं लांबून दर्शन झालं, गाभाऱ्यात जाता आलं नाही, पण पायऱ्याला डोकं टेकलं तरी चोखोबाची पायरी ती नामदेवची पायरी असं समजून आज आम्ही अतिशय आनंदाने इथं बसलो आहोत. ज्या एका ग्रामीण पार्श्वभूमी मी शिकलो, देवळात शिकलो, प्राथमिक शाळा नव्हती, मारुती देवळात शिकलो आणि लगेव लिहिलं होतं परोपकार हेच पुण्य आणि परपीड आहे पाप. संत तुकाराम, कोण तुकाराम होता हे माहिती नव्हतं, पण पर उपकार म्हणजे दुसरा उपकार केले तर ते आपल्याला पुण्यदायी होतं. ज्या माणसानं असंच बारामतीसारख्या एका छोट्या खेडेगावामध्ये काठेवाडीमध्ये जन्म घेतला आणि संघर्ष करत करत वयाच्या 26-27 वर्षी त्या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि ग्रामीण भागात नेतृत्व करत असताना याच पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये आणि मी इथं एस पी कॉलेजमध्ये आम्ही शिकलो. सायकल हे साधन होतं, निवडणूक प्रचार हा नंतरचा आहे, पण गोरगरीब लोकांना डबा यावा एसटीतनं, त्यांना खायला प्यायला मिळालं, वस्त्रीकामाची सोय व्हावी याकरता ज्यांनी प्रयत्न केले ते आदरणीय पवार साहेब. बारामती हॉस्टेल काढलं, विद्या प्रतिष्ठान काढलं, शिवछत्री क्रीडानगरी काढली, हिंजवडीला आय टी पार्क काढलं, काय काय ना काढलं, एमआयडीसीत मला घेतलं, पाताळगंगा, नागोटना, थळवाई शेत, जेजुरी, बारामती, कराड, तासवड. मगाशी मुद्दा म्हणून सांगितलं रोहितनं की कर्जसारख्या भागामध्ये एमआयडीसी निघाली तर त्या हाताला काम मिळेल. ज्या माणसानं 22,000 एकर जमीन माझ्या हातानं मी घेतली आणि त्याला आशीर्वाद त्याने दिला, 22,000 एकर जमीन म्हणजे फक्त 6%, 94% उभारलं. त्यामुळं आज ग्रामीण भागातल्या युवकांना कारभार मिळाला आहे, रोजगार मिळाला आहे. आणि त्यामुळं ज्यांच्या हाताला यश आहे, जे उभे राहिले माणसांना लांबून सुद्धा म्हणतात आप की बार पुन्हा शरद पवार, ते आलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी बसून या तरुणांचं मन ऐकतोय मी, कान देऊन ऐकतोय. डाव्या हाताला वंदन आहे, उजव्या हाताला फौजी आहे, शेजारी माझे विजय बसलेले आहे, त्या माझ्या भगिनी आणि हा माझा मित्र आणि हे टिळक स्मारक मंदिर. भगवंताच्या चरणी पहिल्यांदा महामानवाच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी आम्ही आमची वंदना दिली. फुलेवाड्यात गेलो 2 जून 1848 साली, भिडेवाड्याची शाळा काढली, ते सुद्धा आता स्मारक होत आहे. संघर्ष यात्रेला आलेलं यश, कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्या गेल्या, भिडेवाड्यात शाळा होती आहे, ती माझी नायगावची सावित्री, तो माझा ज्योतिबा कडगुणचा, मी सातारचा, हे मूळ सातारचे, नांदवळचे, ते म्हणून सातारा सातारा सप्त तारा. आणि आता ह्या सगळ्या तारा ह्या तारात चमकतात, सगळ्या तारा एकत्र आल्या तर प्रकाश पडतो, हा प्रकाश यावा म्हणून संघर्ष. घर्षण तिथं उभ आहे, पण उभ मर्यादा फायली घेतली नाही, संघर्ष शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश देणारा माझा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रूपानं इथंच आला. आणि त्यामुळं या पुण्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या ज्या ज्या वास्तू आहेत, मुलीला मॅट्रिक झाल्यानंतर बी एपर्यंत शिक्षण मोफत देणारा ठराव हा पवारसाहेबांचा. गोरेगरांच्या मुलांना मगाशी जो पोरगा आहे झाला तो म्हणत होता, मी पहिल्यांदा खासदार झालो मला होम मिनिस्टर दिली साहेब, काय म्हणले IAS IPS पोरं जी येतील परीक्षेला बसतील त्यांची काय ते निवास सोय कर. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मी एक अर्ज दिला आणि वंदना विलासराव देशमुखांनी महाराष्ट्रामध्ये जेवढा काळ एक महिना लागतो अभ्यास देऊन मुलाखतीला 10 रुपयावरती करायची सोय केली. त्याचा नेता कोण, त्याचा प्रणेता कोण, शरद पवार. प्राधिकरणात होतो
एक एकराचा प्लॉट दिला, यशवंतराव चव्हाणांच्या नावाने स्मृती उद्यान काढलं, लहानशी मुलांना सोय तिथं झाली. ज्याना ज्यानाची जी गरज आहे ती ती गरज पुरवणार हा आमचा नेता, आणि त्यांच्या आशीर्वादाकरता आपण हात जोडून उभे आहोत. देवा आशीर्वाद पाणी पुढ दे, आणि त्या पाण्यामध्ये वंजळींना मला फिता येऊ दे, आणि तो घोट घेऊन माझी संघर्ष यात्रा आजपासून नागपूरमध्ये यशस्वी होऊ दे, आणि ती गावागावात जाऊ दे, आणि हा संदेश मिळू दे. हा रोहित हित आहे त्यामध्ये, नुसतं रो नाही हित आहे तो रोहित, आणि त्यामुळं त्या हिताच्या बाजूला रोहितची आई बसले, वडील बसले, सासरे बसले. आम्हाला केवढा आपलं पोरग एवढी मोठी यात्रा काढते आणि त्याच्या मागे एवढी माणसं उभी आहेत, याचा फार आनंद असतो. तो आनंद व्यक्त करतो आणि आदरी साहेबांनी महाराष्ट्र आमच्या या लढ्याला बळ द्यावं. कृष्णानं लई पाऊस पडला तेव्हा गोवर्धन वर धरला, आम्हाला काय वाटायला आमचाच हात आहे, पण कृष्णानं करंगळी लावली आणि गोवर्धन वर गेला. कृष्णा आता करंगळी लाव, वारा पाणी वारा पाणी वारा पाणी उजेड वारा, तुझ मिसळशी सर्व पसारा, आबाळा मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरणीला नसे अंत आकार, शरदा तू वेडा कुंभार. हवाच तितका पाऊस देवा, हवाच तितका पाऊस देवा, नको उन्हाची होळी आणि चोची पुरता देई दाणा, माय माऊली माझी काळी काठेवाडीची. धन्यवाद.